मी महेंद्र भोसले शिवसेना तालुका खेड तालुका संघटक उद्याची जी सभा आहे एकोणीस तारखेची ना ना भविष्य या सभेमधूनच जी पाच तारखेला सभा झाली त्याला प्रत्युत्तर म्हणून दोन हजार चोवीसचे जे योगेदादांचं इलेक्शन आहे ती विजयाची नांदी या सभेनं त्यांना दोन हजार चोवीसचा विजय होईल या सभेचं यासाठी त्याचं उत्तर असेल आणि या सभेची तयारी एवढी जोरदारपणे सुरू आहे की आम्ही गा गावोगावोवार वाडीवाडीवार फिरतो आहे प्रचंड असा उत्पुरचा असा प्रतिसाद या सभेला मिळतो आहे गावाच्या गावं आखी आता पक्षप्रवेश आहेत आख्या गावाच्या गावं या सभेला आमच्याकडं येण्यासाठी व्यवस्थाची मागणी आहेत परंतु आता आमच्याकडे एवढ्या गाड्या उपलब्ध नसतानासुद्धा काही लोकांनी पायी येण्याची सुद्धा तयारी केलेली आहे आणि या सभेसाठी खेड दापोली मंडंगगड चिपळूण आणि ग्वागर या मतदारसंघातील प्रचंड असे जनसा सागर इथं येणार आहे त्याचप्रमाणे मोठा असा पक्षप्रवेश ग्वाघरमधले काही सरपंच दापोलीमधनं काही सरपंच यांचाही पक्षप्रवेश यावेळी होणार आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाची वाळू आता घसरायला लागली आहे ज्या सभे पाच तारखेच्या सभेमुळे ज्या माझे आमदार संजय कदम यांना असं वाटत होतं की त्यांनी या सभेचं प्रत झाल्यानंतर एक उत्साह त्यांच्यात वाढेल परंतु आम्ही गावोगाव फिरल्यानंतर लोकांची एवढी नाराजी झालेली आहे की त्यांनी दिलेले आश्वासनसुद्धा ते पूरू शक पूर्ण करू शकले नाहीत म्हणून आजच बिजगर गावाच्या ग्रामस्थांनी आजही त्यांच्या त्या ते आश्वासनाला कंटाळून त्यांनी आजही पक्षप्रवेशित केलेलं आहे आणि या कोकणची जनता उद्या ह्या एकोणीस तारखेला तो समजेल कुणाशा पाठीचे सन्मानिय लोकप्रिय आमदार मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि कोकणचे नेते सन्मान्य रामदासबाई कदम यांच्या पाठीशी असेल या सभेचं याच ठिकाणी त्या या, या भाषेमध्ये त्यांना उत्तर मिळेल